आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. इचलकरंजी नगरपालिकेने प्रचंड पोलीस बंदोबस्तात मलशुद्धीकरण केंद्र उभारण्याचं काम सुरू केलं. मात्र प्रकल्पाचं काम सुरू असलेल्या जागेत मृतदेह दफन करण्याच्या कारणावरून आज तणाव निर्माण झाला होता. यावेळी नागरिकांनी अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे यांची भेट घेऊन समाजाच्या दफनभूमीत मृतदेह दफन करण्यास विरोध का असा सवाल उपस्थित केला. यावर तोडगा काढण्यासाठी प्रांत कार्यालयात झालेल्या संयुक्त बैठकीत मुख्याधिकारी दीपक पाटील आणि माजी नगरसेवक राजा कांबळे यांच्यात शाब्दिक वाद झाल्यानं आंदोलकांनी जागेची फेर शासकीय मोजणी करण्याची मागणी करत घोषणाबाजी सुरू केल्यानं गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. टाकवाडे वेस्ट परिसरामध्ये केंद्र शासनाच्या योजनेतून मलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यास भागातील नागरिकांचा विरोध होता. त्यामुळे प्रचंड पोलीस बंदोबस्तात बुधवारपासून हे काम सुरू झालं. मात्र आज टाकवडे वेस्ट परिसरातील महेश वसंत कांबळे या 28 वर्षीय तरुणाचा औषधोपचारादरम्यान मृत्यू झाला. मलशुद्धीकरण केंद्राची जागा बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीची असून त्या ठिकाणी कांबळे याचा मृतदेह दफन करण्याची भूमिका समर्थकांनी घेतली. तर काहींनी नगरपालिकेच्या आडमुट्या धोरणामुळे स्मशानभूमीच्या जागेत मलशुद्धीकरण केंद्र उभारलं जात असल्यानं हा मृतदेह नगरपालिकेच्या प्रवेशद्वारात नेण्याची इच्छा व्यक्त केली. या दोन्ही ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बौद्ध विहार परिसरात शववाहिका दाखल झाल्यावर नागरिकांनी गर्दी केल्यानं तणाव निर्माण झाला होता. अखेर मृतदेह पंचगंगा नदी घाटावर अंत्यविधीसाठी रवाना झाला. मात्र कांबळे समर्थक आणि समाजातील काही प्रमुखांनी अप्पर पोलीस अधीक्षक श्री घाडगे यांची भेट घेऊन समाजाच्या दफनभूमीत मृतदेह दफन करण्यास मज्जाव करून नगरपालिका प्रशासनाला पाठीशी घातलं जात असल्याची नाराजी व्यक्त केली. तसेच जागेच्या मालकीबाबत कागदपत्रही सादर केली. यावेळी घाडगे यांनी नगरपालिकेने प्रकल्प उभारण्याचं काम प्रत्यक्ष सुरू केल्यानं यावर तोडगा काढण्यासाठी प्रांत कार्यालयात संयुक्त बैठक घेण्याचं आश्वासन दिलं. त्यानुसार प्रांताधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये तासभर रंगलेल्या बैठकीत मुख्याधिकारी दीपक पाटील आणि माजी नगरसेवक राजा कांबळे यांच्यात शाब्दिक वाद झाल्यानं घोषणाबाजी सुरू झाली. यावेळी प्रशासन आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचा आरोप करत आंदोलक परतल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. या बैठकीला तहसीलदार अविनाश भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलाभ रोहन, आंदोलक प्रतिनिधी अविनाश कांबळे, श्रीनिवास कांबळे, संजय तेलनाडे आदी उपस्थित होते.